सायबर संस्थान विश्वस्त व्यवस्था मार्फत MP एंटरप्राइजेस कंपनीत कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत असलेल्या 350 कर्मचाऱ्यांना 3 महिन्याचे थकीत वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी प्रसादालयासमोरील गेट समोर आमरण उपोषण सुरू केलंय. भोजन विभागातील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करत सकाळपासून गेट समोर बसून संबंधित कंपनीच्या विरोधात निषेध व्यक्त केलाय. यावेळी शिर्डी कंत्राटी कामगार संघटनेचे अध्यक्ष कमलाकर शेजवळ यांनी आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचं सांगितलंय. त्यांची उपासमार होती म्हणजे आपल्याला एक दिवसाचा किंवा हप्त्याचा 1 रुपयाही भेटल्यानंतर त्या कामगाराची काय हाल होती हे आम्ही जवळून पाहिलं. त्यानंतरून विद्या कामगार इथं जो काही काम करत होता त्याचं अटक घेऊन तो वारला, मृत्यू पावल्यानंतर त्याच्या घरच्यांना त्या 3 महिन्याचाही पेमेंट अद्याप दिला नाही आणि त्याच्यावर पॉलिसी का काहीतरी 1 लाखाची खोलली होती, हा अपघाती विमा, ते पण दिला गेला नाही कंपनीकडे का संस्थेकडे हे आम्हाला काही माहिती नाही. आम्ही संस्थेला विचारायला गेलो का ते संस्था म्हणते का बा आमचा तुमचा काही संबंध नाही, तुम्ही कंपनीला विचारा. आम्ही कंपनीकडे गेलो तर कंपनी म्हणते तुम्ही संस्थेला विचारा. मग हे कामगार जाणार तरी कुठं? मग शेवट यांनी एकच ठराव मांडला का आम्हाला 3 महिन्याचा पेमेंट नाही दिला ना तर आम्ही आज उपोषण करणार. तर बाबाची शपथ खाऊन सर्व एकत्र आले आणि हे 3 महिन्याचा पेमेंट घेतल्याशिवाय आम्ही उठणार नाही. सर्व सफाई कामगार आहे, कोणी कॅटर्स आहे, कोणी सफाई कामगार, हे मरणाचं काम करताय. हजारो भाविक येत आहे इथे, त्यांची सेवा करताय, त्यांना जेवण वाढून देत आहे. अरे जो कामगार काम करतोय तो त्यांची सेवा करतोय, पण कामगारच उपाशी आहे. ते खातात तुपाशी ना आम्ही कामगार आहे उपाशी, हे कवर चालणार आहे. म्हणून म्हणतो कंपनी पण आणि प्रशासन पण यांनी एकजूट करून या कामगारांचा 3 महिन्याचा पेमेंट लवकरात लवकर देणे आणि या गरिबांचा प्रश्न मिटावा याच कारणाने आम्ही एकत्र आलेलो आहे. बस जय भीम, जय महाराष्ट्र. कंत्राटी कामगार संघटनेचा उपाध्यक्ष बोलतो आहे. आमच्या संघटनेतील 350 कर्मचाऱ्यांवर अन्याय झालेला आहे. त्यांना अद्याप 4 महिन्यापासून पेमेंटपासून वंचित येते. या ठिकाणी MP एंटरप्राइज कंपनीने हे ठेकेदारी पद्धत काम घेतलेलं आहे. त्यांनी संस्थांच्या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीमध्ये नमूद केलेलं आहे का शिर्डी भोजनालयातील 350 कर्मचाऱ्यांचं वेतन आम्ही 3 महिन्याचं वेतन आम्ही अदा करणार आहे. पण त्यांनी 1 महिना पहिले 3 महिने आणि आता या एप्रिलचा 4th महिना असे 4 महिने उलटूनही आत्ता अद्यापर्यंत कोणत्याही प्रकारचे कर्मचाऱ्यांना वेतन दिलेले नाही. त्या कारणास्तव आम्ही शिर्डी कंत्राटी कामगार संघटनेमार्फत जोपर्यंत आमच्या संघटनेतील सभासदांना आणि भोजनालयातील कर्मचाऱ्यांना न्याय मिळून देत नाही तोपर्यंत आम्ही इथे आमरण उपोषण करण्यात आलेलं आहे. आम्हाला साईबाबा संस्थान अधिकारी वर्ग आणि MP एंटरप्राइजेस अधिकारी वर्ग यांना एवढीच विनंती आहे आमच्या संघटनेमार्फत का आमच्या उपोषणाला लवकरात लवकर तडजोड करावी. आमच्या या मागणीवर विचार लवकरात लवकर करावा आणि आमची मागणी पूर्ण करण्यात यावी अशी मी त्यांना विनंती करतो. कंत्राटी कर्मचाऱ्यांची सातत्याने पिळवणूक होत असून वारंवार लेखी तोंडी तक्रार देऊनही न्याय मिळत नसल्याने हे आमरण उपोषण करत असल्याचं यावेळी कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. मी या साईबाबा संस्थांचा कर्मचारी आहे. भोजन विभागात मी काम करतो. मी कंत्राटी विभागामध्ये काम करतो. मी वाढपाईचं काम करतो, जादा वाढपी केटर्स म्हणून मी काम करतो इथे. आज आमचे डिसेंबर महिन्यापासून पेमेंट झालेलं नाही. डिसेंबर ते आज चालू महिना एप्रिल आहे. या महिन्यामध्ये फक्त 2 महिन्याचं पेमेंट आमचं झालेलं आहे. आम्ही वारंवार मागण्या करून वारंवार पाठपुराव्या करून देखील आमचे पेमेंट हे होत नाही वेळेवरती. आज आमचे जे कुटुंब आहे हे आमच्यावरती अवलंबून आहे, आमच्या पगारावरती अवलंबून आहे. ते देखील आमच्या पेमेंट आम्हाला करत नाही आमच्या उदरनिर्वाहासाठी. त्यातली त्यात आज जे आमचं पेमेंट आहे ते फक्त 15 दिवसाचं भेटतं आहे. महिन्यामध्ये आम्हाला सांगताना 26 ड्युट्या ह्या लिहिल्या जात आहे कागदोपत्रे आणि आम्हाला देताना ह्या 15 ड्युट्या देत आहे. जेणेकरून आमचा याच्यामागे काहीतरी कंत्राटी कर्मचारी या कर्मचाऱ्यांचा कुठंतरी आज शोषण केलं जात आहे. जेणेकरून आम्हाला न्याय मिळावा यासाठी आज आम्ही इथे सकाळी 5 वाजेपासून पार्टी 5 वाजेपासून ते आज
या टायमिंगपर्यंत, टायमिंग किती झालं? 9 वाजे 10 वाजेपर्यंत आज आम्ही अजूनपर्यंत आम्ही उपोषणाला बसलो आहे, जेणेकरून आम्हाला याच्यातून न्याय मिळावा. आम्हाला आज असं पाहिजे न्याय की आमचं वेळेवर पेमेंट व्हावं. आमच्या ज्या मागण्या आहे, आमच्या 20 मागण्या आहे, ज्या मागण्या आम्हाला आमच्या मागण्या मान्य कराव्यात, जेणेकरून आम्हाला न्याय मिळेल. यामध्ये 2 महिन्याचे जानेवारी फेब्रुवारी महिन्यातील पगार मिळावा, टेंडरची मर्यादा विशिष्ट वेळेवर ठेवावी, कर्मचारी वर्गाची अडचण जाणून घ्यावी, कर्मचारी जे अर्ज करतात, मागण्या करतात, त्याच्यावर पाठपुरावा करावा. जे वेळेवर जे आम्ही काम करतो आहे, जे साई भक्तांना आम्ही वाढण्याचं काम करतो आहे, आम्ही सेवा करतो आहे, त्याचं आम्हाला मोल मिळावं, हीच आमची साईचरणी प्रार्थना आहे. आणि आम्हाला जे उपोषणाला आम्ही जेवढं कर्मचारी बसलो आहे, सर्वांना न्याय मिळावा. आमच्या माता भगिनी असतील किंवा आम्ही पुरुष मंडळी असतील, सर्वांना न्याय मिळावा, जेणेकरून आमच्या पोटाचा उदरनिर्वाह आहे तो साईबाबांच्या कृपेने चालतो आहे. हे लोकांसमोर जे साईभक्त आहे त्यांच्या जनतेसमोर मांडण्यात यावा, हीच आमची इच्छा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमचं पेमेंट व्हावं म्हणून आम्ही बसलेलो आहे आणि 3 महिन्यापासून आमचं पेमेंटच झालेलं नाही. आणि आम्ही साहेब लोकांना सांगितलं, मॅडमपर्यंत गेलो, पण त्याची कोणी येणार दखलच घेतलेली नाही. 10 वाजल्यापासूनच आम्ही येऊन बसलेलो आहे. 3 महिन्यापासून पेमेंट नाही आणि 26 ड्युटीचा पगार आम्हाला 6400 मिळतो. यावेळी कर्मचाऱ्यांनी स्पष्ट करत आमरण उपोषणाचा पावित्रा घेतला आहे. गणेश भालेरावसह संदीप दवंगे, SP 24 तास, शिर्डी.